ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, कोपॉवर्ड बाय सेन्सोडाइन. मराठवाड्यातल्या धरणांमध्ये पाणी पातळीत कमालीची घट झालेली आहे. आपण बघू शकता की आपल्यासमोर हे छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारा हर्सुल तलाव आहे आणि हा तलाव जो आहे तो पूर्णपणे तळाला गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशाच पद्धतीने मराठवाड्यातल्या अनेक गावांना, शहरांना आणि MITCला सुद्धा पाणी पुरवठा करणारं सर्वात मोठं धरण आहे ते म्हणजे जायकवाडी धरण. जायकवाडी धरणामध्ये सुद्धा फक्त 6% पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली आहे. यावर्षी जायकवाडी धरण हे 100% भरलं होतं, अर्थात 100 TMC पाणी. जायकवाडी धरणामध्ये होतं, मात्र सध्या हे पाणी शेतीला देण्याबरोबरच पिण्यासाठी वापरलं गेलं आणि आता या धरणामध्ये फक्त 6% पाणी साठा राहिलेला आहे, अर्थात 6 TMC पाणी जायकवाडी धरणामध्ये शिल्लक आहे. आणि जायकवाडी धरणातून दर महिन्याला तब्बल 1 TMC पाणी जे आहे ते बाष्पीभवनामधून कमी होत असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला वर्षभरासाठी फक्त 1.5 TMC पाणी साठा लागत असतो. वर्षभर इतकाच पाणी साठा पिण्यासाठी वापरला जातो, मात्र तेवढाच पाणी साठा जो आहे तो एका महिन्यात बाष्पीभवनामधून कमी होत असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आणि मराठवाड्यातल्या इतर सगळ्याच धरणांची पाणी पातळी जी आहे ती सुद्धा कमालीची घटलेली आहे. मराठवाड्यातलं पाणी पातळी हे फक्त 10% आली असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे मराठवाड्याला या वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी आणि टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात भासणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे. आज 14 तारीख आहे, 14 तारखेला जायकवाडी धरणामध्ये फक्त 6 TMC पाणी साठा शिल्लक असल्यामुळे झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. अनेक ठिकाणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवणार असल्याची स्थिती समोर येते. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, कोपॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.